हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज वटपौर्णिमा आहे तर मी हा एक छोटासा व्लॉग बनवते आहे. वटपौर्णिमा मी कॅनडामध्ये कसं साजरा केला आणि मला वडाचं झाड कुठे मिळालं का ह्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता पहिले आम्ही चहा पिणार आणि मग आंघोळ करणार, पूजा करून मग जाणार मंदिरात. मागच्या वर्षी आम्ही खूपच नवीन होतो म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की वडाचं झाड कुठे आहे आणि बाहेर असं पूजा करू शकतो की नाही. म्हणून मी घरी त्याचं चित्र ड्रॉ करून मी पूजा केलेली. पण ह्या वर्षी आता बघू आपण काय होतंय. मी मूळची कर्नाटकची असल्यामुळे महाराष्ट्रीयन वटपौर्णिमा कसे साजरे करतात हे मला माहिती नव्हतं लग्ना अगोदर. पण लग्नानंतर फर्स्ट वटपौर्णिमाला माझ्या सासूनी मला सांगितलं पूजा वगैरे कशी करतात. सकाळच्या चहाच्या वेळेस हे आमचं रोजचं फिक्स्ड आहे. माझ्या घरी पण कॉल लावतो आणि चेतनच्या घरी पण कॉल लावतो. रोज घरच्यांशी बोललो तर जरा बरं वाटतं. आंघोळ डन, मी बनवते स्वयंपाक आणि इकडे चेतन करतोय पूजा. स्वयंपाक झालेला आहे. शिरा आणि हे मसाले बघा. पापड मी आल्यानंतर तळणार आहे गरम गरम. आता मी जाते आवरायला. बाय. मी झाली आहे तयार. आता काय काय घेऊन जायचं आहे पूजेसाठी ते सगळं पॅक करूया. पूजा सामान रेडी आहे. हे आरती तिकडे करण्यासाठी फूल, हळद कुंकू, तिकडे ते दोरा बांधण्यासाठी आणि फ्रूट्स हे मी असंच घेतलं आहे. ह्याच्यामध्ये नंतर पाणी भरेन आणि तांदूळ. आता जाऊया मंदिरात. लेट्स गो. आत्ता आमच्यासोबत एक मज्जाच झाली. लिफ्टमध्ये जेव्हा आम्ही येत होतो एक कॅनेडियन आमच्यासोबत लिफ्टमध्ये होता. मी तयार वगैरे झालेले म्हणून त्यांनी विचारलं की इज इट दिवाळी टुडे. मी हसले आणि मी म्हटले नो, इट्स सम अदर फेस्टिवल. आणि मी मग नंतर त्याला म्हटले की इट्स नाईस दॅट यू नो अबाउट दिवाळी. तर तो म्हणतोय की इफ यू आर इन कॅनडा यू नो दिवाळी. मला खूप भारी वाटलं ते ऐकून. तो म्हणाला की जर तुम्ही कॅनडामध्ये राहत असाल तर इकडे सगळ्यांना दिवाळी माहिती आहे. आणि कॅनडामध्ये जर तुम्हाला पूजाचे टायमिंग्स नाहीतर कोणत्या दिवशी काय आहे, तिथीप्रमाणे काय करायला पाहिजे, नाहीतर मग कोणतेही मुहूर्ताचं टायमिंग वगैरे, तुम्हाला द्रिक पंचांग म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. सो दॅट इज व्हेरी युजफुल वेबसाईट. Thank you.
पूजा झाल्यानंतर आम्ही एकमेकांची ओटी भरली आणि त्यानिमित्ताने आमची ओळख पण झाली. असं मी साजरी केली वटपौर्णिमा. आता मी हे व्लॉग इथेच संपवते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्ही आमचं मकर संक्रांतीचं व्हिडिओ बघितला नसेल तर ते नक्की बघा, आणि जर तुम्ही आमचा लग्नाचा व्हिडिओ पण बघितला नसेल तर ते पण बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज 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 करा. तुम्ही कशा प्रकारे पूजा केली हे मला कमेंट डाऊन करून नक्की कळवा. आमचं जेवण दाखवायचं राहिलेलं.